मित्रांनो, 17 मार्चला होलिका दहन आहे, त्यानंतर 18 मार्चला धुळवड आहे, तसंच 22 मार्चला आहे रंगपंचमी। महाराष्ट्रात काही भागात धुळवड साजरी केली जाते तर काही भागात रंगपंचमी साजरी होते, आणि काही भागामध्ये तर धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळण्याचा आनंद घेतला जातो। मंडळी, होळी म्हटलं की आपल्याला आठवण होते ती राधेची आणि कृष्णाची, कारण त्यांच्या होळीवरती असंख्य गाणी सुद्धा आपल्याकडे आपण तयार केली आहेत। पण खरंच कशी असते कृष्णाच्या आणि राधाच्या गावची होळी हे तुम्हाला माहिती आहे का? अर्थात मथुरा, वृंदावन आणि बरसानाची होळी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे। असं नक्की तिथे काय घडतं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, सर्वत्र होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते। मथुरा, वृंदावन आणि बरसाना इथे होळी मोठ्या उत्साहात साजरी होते। तिथे हा उत्सव अगदी 8-10 दिवस चालतो। सुरुवात करूया राधाराणीच्या गावापासून, अर्थात बरसानापासून। बरसाना इथे होळीच्या आठवडाभर आधीच होळी साजरी व्हायला सुरुवात होते। परंपरेनुसार या दिवशी नंदगावचे पुरुष बरसाना इथे येतात आणि राधाराणीच्या मंदिरावर ध्वजारोहण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच वेळी बरसानाच्या महिला एकत्र होऊन त्यांना ध्वज लावण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हकलून देण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। त्यावेळेचं वातावरण पाहण्यासारखं असतं, आणि त्याच वेळी पुरुष मंडळी महिलांवर गुलालाची उधळण करून त्यांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना झेंडा फडकवता येईल आणि महिला मंडळी त्यांना अडवत असतात। आणि याच होळीला म्हटलं जातं लठमार होळी। फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ही लठमार होळी साजरी केली जाते। आता वळूया कन्हैयाच्या गावाकडे, अर्थात वृंदावनाकडे। होलिका दहनाच्या दिवशी वृंदावनामध्ये फुलांची होळी साजरी केली जाते। यासाठी पूज्य बाके बिहारी मंदिराचे दरवाजे उघडून लोकांना दर्शनाची संधी दिली जाते। तिथले पुजारी लोकांवर फुलं फेकतात, अशा प्रकारे लोक फुलांनी होळी साजरी करतात। त्यानंतर होळीच्या दिवशी बाके बिहारी मंदिरात भव्य उत्सव होतो। या दिवशी लोक एकमेकांना गुलाल लावतात। संपूर्ण शहरात भजन आणि इतर आध्यात्मिक गाण्यांनी होळी साजरी केली जाते। श्री बाके बिहारी मंदिरात रंगभरणी एकादशीला रंगांची होळी सुरू होते। ठाकूरजींना लावण्यासाठी खास प्रकारचा रंग तयार केला जातो, तो रंग टेसूच्या फुलांपासून तयार केलेला असतो। चला आता जाऊया मथुरेला, अर्थात मथुरेतली होळी कशी असते ते बघायला। वृंदावनात उत्सव संपल्यानंतर मथुरेत उत्सव सुरू होतो। मथुरा इथे श्री द्वारकाधीश मंदिरात अनेक रंगीबेरंगी आणि सुवासिक फुलांनी होळी साजरी केली जाते। होळीच्या दिवशी द्वारकाधीश मंदिरात भव्य सोहळ्याचं आयोजन होतं। उत्सव इथेच संपत नाही तर होळी नंतर एक दिवस शहराबाहेर दाऊजी मंदिरात दर्शन घेतलं जातं। इथे महिला पुरुषांचे कपडे फाडतात, हो, पण या सगळ्यामध्येच एक खेळकरपणा असतो आणि त्याबरोबरच रंग उत्सव मात्र चालूच असतो। अशी असते आगळी वेगळी मथुरेतली होळी। तर मंडळी, उत्तरेमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो। मंडळी, तुम्ही कधी मथुरा आणि वृंदावन किंवा बरसानाला होळी बघायला गेला आहात का? आणि तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।